Welcome you all in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson 1.6 Into the Wild written by Kiran Purandare. Friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin brainstorming activity from the lesson Into the Wild. Question number A1 matlab pahila. In pairs, discuss the professions and challenges one can take happily if one is really passionate about the job. सगळ्याच प्रोफेशन्समध्ये जवळजवळ चॅलेंजेस असतातच. असा कुठलाच प्रोफेशन नाही की त्यामध्ये चॅलेंजेस नाही, आव्हान नाही. परंतु हे सर्व चॅलेंजेस आपण हॅपीली ओव्हरकम करू शकतो जर आपण पॅशनेट असलो तर. तर असे कुठले प्रोफेशन्स आहे आणि आपण पॅशनेट असल्याने काय फायदा होतो, तर हे आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. Every job profession is filled with certain burdens, anxieties and challenges. No job is an easy one. If we see about wildlife experts, wildlife photographers, wildlife conservator, all require lots of courage to go through. There is great risk of losing one's lives, but passion is the thing that overcomes the anxieties and tensions. Different businesses, a cop or a military job, a scientist and even a job as a motorbike driver in a whale of death, all are full of dangers. But thereafter people are in a queue to join such jobs. If we are passionate about our chosen job, we are happy to do it. Wildlife experts किंवा wildlife photographers, conservator यांचा जर विचार केला तर त्यांना फार मोठ्या करेजची गरज असते तो जॉब करण्यासाठी. आणि तेवढं करेज ठेवूनही त्यांच्यामध्ये एक फार मोठी पॅशन पण ठेवावी लागते, तेव्हाच ते हा जॉब करू शकतात. कारण त्या ठिकाणी भरपूर रिस्क असते. त्यासोबतच जर विचार केला तर एखादा बिझनेसमॅन असो की एखादा मिलिटरी ऑफिसर किंवा मिलिटरी मॅन, एखादा कॉप, पोलीस, सायंटिस्ट किंवा कोणी पण, प्रत्येकच जॉबमध्ये काही ना काही रिस्क आहे. पण आपण जर म्हटलं की रिस्क आहे म्हणून मी तो जॉब करणार नाही, तर आपण कुठलाच जॉब करू शकत नाही. जर आपण मौत का कुवा यामधल्या ड्रायव्हरचं जर उदाहरण घेतलं तर बाईक चालवणारा ड्रायव्हर किंवा एखादी कार चालवणारा ड्रायव्हर जर पाहिला तर त्याचा जॉब तर फारच रिस्की आहे, परंतु तो फारच पॅशनेट असल्यामुळेच तो जॉब करू शकतो. त्यामुळे आपण जो काही जॉब करतो तो जॉब करण्यासाठी आपल्यामध्ये पॅशन असणं आवश्यक आहे, आपण पॅशनेट असणं आवश्यक आहे. यासोबतच जर आपण विचार केला तर डॉक्टर क्षेत्राचा जर विचार केला, जॉब इन अ मेडिकल फील्ड इज मच डेंजरस इन सम एपिडेमिसिटी लाईक कोरोना, प्लेग, ETC. बट दॅट इज द पॅशन व्हिच मेक्स पर्सन मेंटली प्रिपेअर्ड टू फाईट अगेन्स्ट ऑल धीस अँड मेक्स अ स्टँड फर्मली इन एक्स्ट्रीमली ॲडवर्स सिच्युएशन. आता मेडिकल क्षेत्राशी संबंधित लोकांचा जर जॉब पाहिला, जर एखादी एपिडेमिसिटी आली, महामारी आली लाईक कोरोना, तर अशा पिरियडमध्ये या लोकांचा जॉब फारच रिस्की असतो. परंतु पॅशन हीच अशी एक गोष्ट आहे की जी या लोकांना हा जॉब करायला भाग पाडते, त्यांना काहीही वाटत नाही. म्हणून आपण पॅशनेट असलं पाहिजे अबाउट अवर जॉब. सेकंड क्वेश्चन. इन ग्रुप्स ऑर्गनाइज अ रोल प्ले ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ कन्झर्वेटर, एक्सप्लेनिंग द डिफरन्सेस अँड द सिमिलॅरिटीज इन्व्हॉल्व इन देअर प्रोफेशन्स. आता आपल्याला या प्रश्नामध्ये पाहायचं आहे की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स, वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेटर यांचे जॉब्स वेगवेगळे आहेत, परंतु तरीही वाईल्ड लाईफशी संबंधित सर्व जॉब्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी सिमिलॅरिटीज आहे आणि काहीतरी डिफरन्सेस पण आहे. आता ते डिफरन्सेस कोणते आणि सिमिलॅरिटीज कोणती यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. आता पाहूया वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स. वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स स्टडी वाईल्ड लाईफ, देअर हॅबिटॅट अँड हाव दे इंटरॅक्ट विथ इच अदर. दिस कॅन बी डन इन व्हेरियस वेज, इन्क्लुडिंग प्रोटेक्टिंग देअर हॅबिटॅट्स, ट्राईंग टू इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस अँड वर्किंग टू रिझॉल्व इश्यूज बिटवीन मॅन अँड ॲनिमल्स. तर आता वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स हे काय काम करू शकतात, तर वन्य प्राण्यांचे हॅबिटॅट्स यांचं रक्षण करणे आणि ज्या स्पेसीस आता एक्स्टिंक्शनवर आलेले आहे, एंडेंजर्ड आहे, धोक्यामध्ये आहे, त्या स्पेसीसला वाचवणं आणि त्यांचे हॅबिटॅट चांगले करून त्यांचं पॉप्युलेशन वाढवणं आणि एकंदरच वन्य प्राण्यांचं आणि जंगलाचं संवर्धन करणं. आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इज अ जिनर ऑफ फोटोग्राफी.
कन्सर्न विथ डॉक्युमेंटिंग व्हेरियस फॉर्म्स ऑफ वाइल्ड लाइफ देअर नॅचरल हॅबिटॅट्स इट रिक्वायर्स फोटोग्राफी स्किल्स. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्स मे रिक्वायर सम स्किल लाइक हाइड और ब्लाइंड फॉर कन्सिलमेंट वाइल फोटोग्राफिंग सम स्पेसिस. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीच्या माध्यमातून फोटोग्राफर्स वन्य प्राण्यांचं, पक्ष्यांचं, त्यांचं जीवन, त्यांच्या सर्व घडामोडी जगासमोर ठेवत असतात आणि त्यामधून त्या पक्ष्यांना, प्राण्यांना काय आवश्यकता आहे, काय त्यांचे हॅबिटॅट सुरक्षित आहे किंवा मानवापासून त्यांना धोका आहे का, ह्या सर्व गोष्टींची माहिती जगाला जी होते ती वाइल्ड लाईफ फोटोग्राफीच्या माध्यमातूनच होते आणि त्याचाही फायदा त्यांचे हॅबिटॅट्स वगैरे वाचवण्यासाठी होऊ शकतो. आता वाइल्ड लाईफ कन्झर्वेशनचा विचार केला तर वाइल्ड लाईफ कन्झर्वेशन इज द प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स स्पेसिस अँड देअर हॅबिटॅट्स ॲज अ पार्ट ऑफ द वर्ल्ड्स इकोसिस्टीम. आता जगाची जी इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, परिसंस्था म्हणजे प्राणी, मानव आणि आपलं पर्यावरण यांच्यामध्ये जो काही समतोल असतो त्याला म्हटलेला आहे इकोसिस्टीम. तर या इकोसिस्टीमला कन्झर्व करणं हे काम आहे वाइल्ड लाईफ कन्झर्वेटरचं. वाइल्ड लाईफ प्रोव्हाइड्स बॅलन्स अँड स्टेबिलिटी टू नॅचरल प्रोसेसेस. आणि ज्या काही नैसर्गिक प्रक्रिया आहेत त्यांचं बॅलन्स ठेवण्याचं काम वन्यजीव करत असतात, वाइल्ड लाईफ करत असते. म्हणून या वाइल्ड लाईफला प्रिझर्व करणे, कन्झर्व करण्याचं काम वाइल्ड लाईफ कन्झर्वेटर करत असतात. दज वाइल्ड लाईफ एक्सपर्ट्स, वाइल्ड लाईफ फोटोग्राफर्स अँड वाइल्ड लाईफ कन्झर्वेटर्स हॅव टू वर्क डिफरंटली इन अ सेम एरिया फील्ड ऑफ वाइल्ड लाईफ. बिसाइड दिस देअर आर सम सिमिलॅरिटीज. आता आपण जे पाहिलं तर यामध्ये काही सिमिलॅरिटीज तुम्हाला दिसून आल्या असतीलच, परंतु त्यासोबतच या तिघांचाही जॉब हा वेगळा आहे. परंतु एकंदरच सर्वांचा जर उद्देश पाहिला तर वाइल्ड लाईफ प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन, प्रोटेक्शन हा सर्वांचा उद्देश आहे. परंतु आता पाहूया आपण काही सिमिलॅरिटीज. पहिली सिमिलॅरिटी आहे लव अँड अट्रॅक्शन फॉर वाइल्ड लाईफ. या तिघांनाही वाइल्ड लाईफबद्दल अट्रॅक्शन आहे आणि प्रेम आहे. दुसरं, एफर्ट्स टू प्रिझर्व प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिस दॅट आर इन डेंजर. आणि हे तिघंही ज्या काही ॲनिमल्स आणि बर्ड स्पेसिस आहे, प्लांट स्पेसिस आहे ज्या डेंजरमध्ये आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्यांना प्रिझर्व करणे, त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम या तिघांच्याही माध्यमातून होतं. तिसरं, स्टडी इकॉलॉजी अँड ट्राय टू मेंटेन बॅलन्स बिटवीन ॲनिमल अँड ह्युमन बीइंग्स. आणि मानव आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये एक बॅलन्स मेंटेन करणे आणि आपल्या निसर्गाचं रक्षण करून आपली इकॉलॉजी स्ट्रॉंग करणे, त्याचा अभ्यास करणे, तर ही आहे सिमिलॅरिटी जी या तिघांच्याही माध्यमातून याचा अभ्यास केला जातो. चौथं, मेक पीपल अवेअर अबाउट रेअर स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिअर सिग्निफिकन्स. या तिघांच्याही अध्ययनातून, त्यांच्या अभ्यासामधून ज्या काही रेअर स्पेसिस आहे म्हणजे दुर्मिळ अशा प्रजाती आहेत, मग त्या प्राण्यांच्या असो, पक्ष्यांच्या किंवा एखाद्या झाडांच्या, तर ह्या प्रजाती ज्या रेअर आहेत आणि रासाच्या मार्गावर आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्या संदर्भातील माहिती लोकांसमोर ठेवल्या जाते आणि लोकांचंही मग योगदान या प्रक्रियेमध्ये मिळतं. लोकही या वन्य प्राण्यांचं, प्रजातींचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे वन्य प्राणी, ॲनिमल्स यांचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व सांगण्यासाठी हे तिघंही जण कारणीभूत आहे. तर ह्या आहेत सिमिलॅरिटीज. पुढचा प्रश्न, अरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट्स इन द प्रॉपर सिक्वेन्शियल ऑर्डर ॲज दे ऑकर्ड इन पार्ट वन. आता आपल्याला काही घटना दिलेल्या आहे, त्या घटना जशा घडल्या त्या क्रमानुसार आपल्याला त्या लावायच्या आहे. घटना आहे, रायटर रिअलाइज्ड दॅट ही वॉज लॉस्ट इन द वूड्स. रायटरला असं वाटलं की तो आता जंगलामध्ये हरवला. दुसरी, द लंगूर सॉ द लेपर्ड. लंगूर्सने लेपर्डला पाहिलं. तिसरं, द ऑथर वॉज मूव्हिंग फ्रॉम द जंगल ॲज क्वाइटली ॲज पॉसिबल फाइंडिंग हिज वे थ्रू द थिकेट. आता ऑथर हा त्या जंगलामधून अतिशय काळजीपूर्वक शांतपणे मूव करत होता, फाइंडिंग हिज वे, आणि तो त्याचा मार्ग शोधत होता थिकेट्समधून, म्हणजे त्या जंगलामधून. चौथं, द ऑथर मेट अ व्हिलेजर. ऑथर एका व्हिलेजरला भेटला. तर ह्या चार घटना आहे, तर त्यांचा क्रम असा होईल. पहिलं, द ऑथर वॉज मूव्हिंग फ्रॉम द जंगल ॲज क्वाइटली ॲज पॉसिबल फाइंडिंग हिज वे थ्रू द थिकेट, ही होईल पहिली. त्यानंतर, द लंगूर सॉ द लेपर्ड. त्यानंतर लंगूरने लेपर्डला पाहिलं. तिसरं,
तो ऑथर मेट व्हिलेजर, त्यानंतर ऑथर व्हिलेजरला भेटला आणि शेवटी रायटर रिअलाइज दॅट ही वॉज लॉस्ट इन द वूड्स. आणि शेवटी रायटरला असं वाटलं की तो आता त्या जंगलामध्ये हरवलेला आहे. पुढचा प्रश्न, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स, चुकीचे स्टेटमेंट्स करेक्ट करा. पार्ट सेकंड. पहिला ए, अर्लियर शाज वॉज इन द फील्ड ऑफ फिनान्स, तर ए ट्रू आहे, बरोबर आहे. बी, बी सी आर टी आय वॉज फाउंडेड आउट ऑफ द जेन्युइन अर्ज टू कन्झर्व द हॅबिटॅट ऑफ द वाईल्ड लाईफ. म्हणजे बी सी आर टी आयची जी स्थापना झालेली होती तिचा मुख्य उद्देश होता की वन्य प्राण्यांना कन्झर्व करणं, त्यांचे हॅबिटॅट्स वाचवणं, तर हे सुद्धा बरोबर आहे. सी, शाज फेल टू युटिलाइज द फिनान्स इनकर्ड आउट ऑफ टुरिझम. टुरिझमच्या माध्यमातून शाजला जो काही पैसा मिळाला, फिनान्स मिळालं, तर त्या पैशाचा उपयोग शाजला व्यवस्थित करता आला नाही, तर हे सेंटेन्स फॉल्स आहे. तर याला करेक्ट करू. सी, शाज युटिलाइज द फिनान्स इनकर्ड आउट ऑफ टुरिझम टू गुड यूज ॲज अ प्रोव्हाइड लोकल्स विथ वोकेशनल ट्रेनिंग इन ऑर्डर टू कन्झर्व द फॉरेस्ट ॲनिमल्स हॅबिटॅट अँड टू हेल्प पीपल बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. शाजने जो काही पैसा टुरिझमच्या माध्यमातून मिळाला त्या पैशाचा वापर त्याने लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला, ट्रेनिंग देण्यासाठी केला, एकंदरीतच त्याने त्या पैशाचा वापर चांगला केला. डी, अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट सीइंग इज मोर एसेन्शियल दॅन लिसनिंग. लोकल ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सीइंग म्हणजे बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे ऐकण्यापेक्षा. तर हेही वाक्य फॉल्स आहे, चुकीचं आहे. अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट लिसनिंग इज मोर इसेन्शियल दॅन सीइंग. वन्यजीवांचा किंवा जंगलांच्या संदर्भात जर विचार केला तर बघण्यापेक्षा ऐकण्याला जास्त महत्त्व आहे. ऐकणं हे जास्त महत्त्वाचं आहे बघण्यापेक्षा, पाहण्यापेक्षा. क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द गिवन वेब पार्ट 1. सायन्स ऑफ द व्हिसिनिटी ऑफ द व्हिलेज. एखादं गाव जवळ आहे, त्या गावाचं जे सान्निध्य व्हिसिनिटी आहे, तर ते कशावरून आपल्याला लक्षात येईल की एखादं गाव आहे म्हणून? तर ते लक्षात येईल, पहिलं साऊंड्स ऑफ कॅटल, गुराढोरांचा जो काही आवाज असतो त्यावरून. मार्किंग्स ऑफ व्हेकल्स, कार्स, बायसिकल्स ऑर स्मोक. व्हेकल्सचं मार्किंग, कारचं, बायसिकलचं किंवा मग त्या गावामध्ये निघत असलेला धूर यावरून. लाइटिंग किंवा लॅम्प्सवरून. आणि साऊंड्स ऑफ लाऊडस्पीकर, टेम्पल बेल ऑर प्रेयर. त्या गावामध्ये कुठेतरी लाऊडस्पीकर चालू असेल, एखाद्या टेम्पलमध्ये प्रेयर चालू असेल, तर ह्या सर्व गोष्टींवरून आपल्याला हे कळतं की जवळच कुठेतरी एखादं गाव आहे. पुढचा प्रश्न, कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल्ड बाय शाज. शाजने ज्या काही जबाबदाऱ्या हँडल केल्या त्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. 4 पॉईंट्स आहे. पहिला, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर. त्यानं मानव आणि प्राणी यांच्यामधला जो काही संघर्ष आहे त्यावर समाधान शोधण्याचं काम केलं. पहिली रिस्पॉन्सिबिलिटी त्यानं पार पाडली. सेकंड, वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून त्यानं काम केलं. त्यासोबतच त्यानं सिनेमॅटोग्राफर म्हणूनसुद्धा काम केलं. बिग कॅट ट्रॅकर, लॉयनला, लेफर्डला, टायगरला, या बिग कॅट्सला ट्रॅकिंग करण्याचं काम, एक अवघड काम त्यानं वाईल्डलाईफच्या क्षेत्रामध्ये केलं. त्यानंतर फाउंडर ऑफ बी सी आर टी आय, आणि त्याने बी सी आर टी आयची स्थापना करून वन्य प्राण्यांना सुरक्षा देण्याचं काम केलं. त्यासोबतच बी सी आर टी आयच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार कसा प्राप्त होईल, टुरिझम कसं वाढेल, वन्य प्राण्यांबद्दल एक प्रेम कसं निर्माण होईल, वन्यजीव आणि जंगल संरक्षण करण्यासाठी आजूबाजूच्या लोकांमध्ये कशी प्रेरणा निर्माण होईल, ह्या सर्व गोष्टी त्याने हँडल केलेल्या आहे. पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द फ्लो चार्ट स्टेटिंग द रिॲक्शन्स ऑफ द पेट्रिफाईड लंगूर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द लेफर्ड. लंगूर्सला लेपर्ड दिसल्याबरोबर त्या पेट्रिफाईड लंगूरच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्यांची रिॲक्शन आली, त्या कशा होत्या? पहिला आहे खॅक खॅक अलार्म कॉल्स, म्हणजे त्यांनी लगेचच खॅक खॅक करायला सुरुवात केली, म्हणजे तो त्यांचा अलार्म कॉल होता.
त्यानंतर अलार्म कॉल्स बाय लीडर आउट ऑफ फियर ऑफ लाईफ. लंगूर गँगचा जो लीडर होता त्याने सुद्धा आता जोरजोरात आपल्या सर्व लंगूर्सला सूचना देणं सुरू केलं, अलार्म कॉल्स देणं सुरू केलं, कारण तोही आता घाबरला होता. त्यानंतर स्पिरिट टू ट्रीज नियर सिक्युअर्ड देअर प्लेसेस. आणि त्यानंतर सर्वच लंगूर जोरजोरात झाडांवर धावले, झाडांवर पोचले, झाडाच्या वर जाऊन बसले आणि सिक्युअर्ड देअर प्लेसेस, त्यांनी आपापल्या जागा सुरक्षित केल्या. इवन स्मॉल वन्स वी आर गिविंग अलार्म कॉल्स. त्या ग्रुपमधले जे लहानात लहान लंगूर्स होते ते सुद्धा अलार्म कॉल्स करत होते आणि आपल्या सर्व लंगूर्सना सुरक्षित राहण्यासाठी सूचना देत होते. तर अशा त्यांच्या रिॲक्शन त्या ठिकाणी आल्या. पुढचा प्रश्न, कम्प्लीट द वेब डिस्क्रायबिंग ईच स्टेप टेकन बाय द रायटर ॲज अ सॉलिटरी ट्रॅव्हलर व्हाईल मूव्हिंग इन द जंगल विथ ग्रेट प्रिकॉशन. आता रायटरने ज्या काही स्टेप्स घेतल्या जेव्हा तो जंगलामधून एकटा जात होता, ट्रॅव्हलिंग करत होता, त्यावेळेला त्याने कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या? पहिलं इथं दिलेलं आहे कॅमोफ्लेगिंग द हाईड. त्याने त्याची जी हाईड होती त्याला कॅमोफ्लेगिंग केलं, त्याला डिस्गाईज केलं, त्याला वेशांतर केलं, मॅचिंग केलं की जणू काही तो त्याची हाईड म्हणजे हाईड नसून एक जंगलाचाच भाग आहे अशा प्रकारे त्यानं त्या हाईडला कॅमोफ्लॅगिंग केलं होतं. त्यानंतर पुट एव्हरी स्टेप कॉशियसली, त्यानं प्रत्येक पाऊल आपलं कॉशियसली टाकलं, अतिशय सावधगिरीने टाकलं. ट्राईड टू मेक मिनिमल साऊंड व्हाईल मूव्हिंग फॉरवर्ड. जंगलामधून मार्गक्रमण करत असताना, पुढे जात असताना तो अतिशय कमी आवाज करून समोरसमोर जात होता, कारण त्याला भीती होती की जास्त जर आवाज केला तर कदाचित एखादा वन्य प्राणी त्याच्यावर अटॅक पण करू शकतो. गेज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. लीडर लंगूर कुठे पाहत आहे, त्याची टार्गेटेड साईट कुठे आहे, म्हणजे लेपर्ड नेमका कुठे असेल हे लेखकाने शोधण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण एरिया स्कॅन केला, तपासला. पेड अटेन्शन टुवर्ड्स द चाऊज बाय ॲनिमल्स. आणि वेगवेगळे ॲनिमल्स गोंधळ करत होते, चाऊज निर्माण झालेला होता, तर तो आवाज नेमका कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे, आपल्यापासून जवळ आहे की दूर आहे, या सर्व गोष्टींवर त्याने लक्ष दिलं. आणि शेवटचं आपल्यासाठी दिलेलंच आहे, ग्रास्पिंग व्हेरियस साऊंड्स. त्या जंगलामध्ये जे काही वेगवेगळे आवाज येत होते त्या सर्व साऊंड्सला त्याने ग्रास्पिंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नेमका तो आवाज कशाचा आहे हे सर्व त्याला त्यामुळे माहीत होत होतं. तर अशा प्रकारे त्यानं सर्व प्रिकॉशन्स घेतलं. पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द टेबल एक्सप्लेनिंग द क्वालिटीज दॅट यू वूड लाईक टू इम्बाईब फ्रॉम नेचर विद इन युअर सेल्फ अँड प्रोव्हाइड द रिझन फॉर द सेम. आता निसर्गामधून या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे ट्रीज आणि स्ट्रीम्स, म्हणजे झाडं आणि प्रवाह म्हणजे ओढा, नदी, नाला. तर यांच्याकडून आपण कोणत्या क्वालिटीज इम्बाईब करू शकतो, आत्मसात करू शकतो आणि त्याचं काय कारण आहे याबद्दल आता माहिती आपण लिहू. ट्रीजमध्ये कुठल्या क्वालिटीज असतात बघा, जनरॉसिटी, काइंडनेस, हेल्पिंग, टॉलरन्स, दीज आर द क्वालिटीज व्हिच आर इम्बाईबेबल फ्रॉम ट्रीज. पीपल हॅविंग सच क्वालिटीज आर द बेस्ट ह्युमन्स अँड लिव देअर लाईफ विथ फुल ऑफ सॅटिस्फॅक्शन. झाडांकडून आपण आत्मसात करू शकतो असे काही गुण आहेत, क्वालिटीज आहेत, जसं की जनरॉसिटी, उदारता, काइंडनेस, दयाळूपणा, हेल्पिंग, दुसऱ्यांना मदत करणं आणि टॉलरन्स, संयम. ह्या जर क्वालिटीज आपण आत्मसात केल्या तर आपण पण आपलं जीवन हे अतिशय समाधानपूर्ण जगू शकतो आणि एक बेस्ट ह्युमन बीइंग्स म्हणून आपलं या जगामध्ये नाव असू शकते. त्यानंतर स्ट्रीम्स आहे, कंटिन्युटी, मूव्हिंग फॉरवर्ड इन ऑल कंडिशन्स, नॉट टू स्टॉप, ब्रिंगिंग लाईफ हिअर एव्हर इट गोज, एनर्जेटिक, ऑप्टिमिस्टिक, ह्या आहेत क्वालिटीज ज्या स्ट्रीमच्या संदर्भात आपण पाहू शकतो. अ स्ट्रीम इज सिम्बल ऑफ ऑल अबोव क्वालिटीज व्हिच आर इम्बाईबेबल टू बी सक्सेसफुल इन लाईफ. स्ट्रीमच्या संदर्भाने जर विचार केला तर स्ट्रीम हा नेहमी समोर जात असतो, तो कधीच थांबत नाही. जिथे कुठे जातो तेव्हा आपल्यासोबत जीवन नेतो, तो एनर्जेटिक असतो, ऑप्टिमिस्टिक असतो, त्याच्यामध्ये प्रचंड आशावाद असतो, तो कधीच थांबत नाही. या सर्व क्वालिटीजला जर मानवाने आपल्या जीवनामध्ये इम्बाईब करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आत्मसात केलं किंवा या क्वालिटीजप्रमाणे जर आपलं जीवन जगलं तर आपणही एक सक्सेसफुल लाईफ जगू शकतो. दुसरे लोक आपल्याकडून प्रेरणा घेतील असं काहीतरी आपण करू शकतो, जर आपण ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये इम्बाईब करण्याचा प्रयत्न केला तर. सो धिस वॉज द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम 1.6 इन टू द वाईल्ड.
रिमेनिंग ऍक्टिव्हिटी विल बी लर्न इन सेकंड व्हिडिओ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.